ताई, आता मी जाऊ? कुठं जाऊ? एवढ्या लवकर पाय दाबून झालं पण तू जाऊ? खरं म्हणजे तुला पाय दाबायची सवयच नाही, पण चिंता नको रमा, आम्ही तुला सवय लावूनच देऊ. दाब आता. अशी काय बघतेस रमा? आधी तुम्ही अशा नव्हत्या. अशी नव्हती म्हणजे मग कशी होती मी? मी तुम्हाला मोठी बहीण मानायचे आणि तुम्ही बी मला छोटी बहीण मानायचे. मग अचानक असं काय झालं ताई? काय झालंय समजत नाहीये. हो ना, अचानक असं काही नाही झालंय रमा. उलट हळूहळू तू इस्रायलीस की एका सुनचं तिच्या सासरी फक्त तिच्या नवऱ्यासोबतच नाही तर सर्व कुटुंबाशी नातं असतं. एका सुनेचं कर्तव्य तिच्या सासरी प्रत्येकाची बरोबर काळजी घेणं हे असतं. पण तू तू तर भीमभाऊची बायको बनून उड्या मारायला सुरू केल्यास. असं नाहीये ताई, माझ्या मनाला माहितीये. मी प्रत्येक वेळी प्रत्येक नात्याला एकसारखं निभावण्याचा प्रयत्न केलाय. फक्त प्रयत्न केल्याने काय नाही होत रमा. म्हणून यापुढं लक्षात ठेव, ह्या कुटुंबात कोणाशीही बोलण्या अगोदर एक वेळा विचार कर की तुझं त्यांच्याशी काय नातं आहे. त्यांना प्रश्न विचारायचं की फक्त त्यांचं म्हणणं ऐकायचं? मग तुम्हीच सांगा, तुमच्याशी बोलत असताना तुम्हाला मोठी बहीण समजू जे आजपर्यंत समजत आले होते का मग जाऊबाई समजू? जाऊबाई. तू मला आपली जाऊबाईच मान आणि परत हा प्रश्न विचारू नकोस. समजलं? चल आता पाय दाब. दाब. भीमराव, आमच्या गोष्टीत लुडबुड करू नकोस. आमच्या भावनांशी खेळल्याबद्दल तुला दंड दिला जाईल. पंडितजी, या जेवण घेऊया. रामजी आपल्या घरून घेऊन आलेत. पंडितजी, पाणी पिऊन घ्या. पंडितजी, खरं खरं सांगा, आज पातूर अन्न खाऊन जसं पण वाटलं असेल त्या जागी या भीमरावच्या घरचं अन्न खाऊन तुम्हासनी कसं वाटलं? बोला पंडितजी. पंडितजी, आता गप्प का झालात? असो, म्या रामजी, भीमराव कोणाला बी सांगणार नाही की तुम्ही त्यांच्या घरचं अन्न खाल्लं. पण जर तुम्ही सावताच्या मर्जीनं त्यांना सांगाल तर त्यांना खूप बरं वाटेल. पुढं तुमची इच्छा.
अरे माझ्या सासरच्यानो, कुठे लपून बसला समदेच्या समदे? हा कोणी सांगेल का नाही पैशाची व्यवस्था झाली का नाही, आणि पैशाची व्यवस्था होणार आहे का नाही? समदेच्या समदे भैरे झालात होय, आणि व्यवस्था होणार नसेल तर सळ सांगून टाका भाऊजी। हे बघा, असं जोर जोरात ओरडून चैन मिळणार नाहीये, त्यासाठी पैसे लागतात, पैशांचा बंदोबस्त करतोय आम्ही। तुझ्याशी कोण बोलतय? आणि तुला एक गोष्ट सरळ सरळ सांग, तू या घरात जेवढ्या पर अडचणी आहेत ना, त्याचं मूळ तूच आहेस। पहिलं सावता चैन घाण ठेवून पुस्तकं खरेदी केलीस, आणि मग सावता शिक्षण सोडलंस। तू ना आपलं थोबड नको दाखवस मला, चालतं वय इथून। असं नको बोलू माझ्या भावाशी। ठीक आहे, नको बोलू, आणि बोललो तर काय करशील? मारशील मला? हा मारशील? हा मारशील? हा अगं मारशील ना मला? हे घे घे, पकड पकड। अगं मार मला। तुला तर हेच वाटत असेल ना की मी येडा झालोय, माझं डोसकं फिरलंय। हातोड पकड आणि माझं डोसकं फोड। आज माझं डोसकं फोडू लागेल कायमचं। ऐका, माझं डोसकं तू आता सोडा ते भाऊजी। इथंच उभी राहा, जास्त पंचायत करायची गरज नाही। यानं मला धक्का दिला भाऊ, पाहिलं ना तुम्ही, यानं मला धक्का दिला। अरे बघताय ना, या घरच्या जावयाला धक्का दिला। अरे काय पण इज्जत राहिली ना या घरच्या जावयाची, मला धक्का दिला याने, मला भाऊ याने मला समजांच्या समोर धक्का दिला। वा वा, रामजी हे संस्कार दिलेत म्हणजे मुलगा जावयाला धक्के देतोय। अरे समद कुटुंबच वाया गेलेला हाय, ना लाज ना लज्जा ना कसले संस्कार। माझ्या घरी तर असं झालं असत ना, आतापर्यंत घरच्यानी माझ्या थोबाडीत मारली असती, कळलं सासरे बुवा? हे बघा जावई बापू, मी तुमचे हात जोडतोय, कृपा करून इथे समद्यांसमोर तमाशा नका करू। तमाशा? मी तमाशा करतोय? अरे तमाशा तर तुम्ही लोक करताय माझ्या सोबत। सासरे बुवा, माझ्या हातात सोन्याची चैन ठेवून द्या, मी इथं लगेच निघून जाईन। हा नक्की मिळेल भाऊजी, जेवढा वेळ तुम्ही दिलाय तेवढा वेळ तरी वाट बघा। आणि आम्हाला पण बरं वाटत नाहीये की आमची बहीण आपला संसार सोडून अशी माहेरी बसली। खूप समस्या आहेत जीवनात, हो ना आनंद? पण तुम्ही चिंता करू नका, तुमच्या ह्या समस्येचं समाधान आहे माझ्याकडे। हो भीमराव, ती हातगाडी चालवायला सुरुवात कर, भंगार खरेदी विक्री सुरू करून टाक। ए भंगारवाल्या, मला भंगार विकायचं आहे, माझ्या घरात खूप भंगार पडलंय, जा सगळं घेऊन ये जा। काय आहे ना, बॅरिस्टरच्या इथे काम करण्याची ना तुझी कुवत आहे नजात। तुझ्या बहिणीची चैन मी सोडवून देतो। मी हातगाडी घेऊन पण आलोय। ये भीमराव, तुझी हातगाडी आणली आहे, जा काम सुरू कर। नाही, माझं पोरग हातगाडी नाही खेचणार। हो चांगलाय, भले मग म्हणजे मुलगी माहेरीच का पडून राहीना का रामजी? नरोत्तम जोशी, तुम्ही असा संधीचा फायदा घेऊन आमच्या भाऊजीना भडकवू नका। तुमच्यासारख्या लोकांना आम्ही चांगलंच ओळखतो, तिथं साताऱ्यात पण गंगाताईच्या नवऱ्याला असंच भडकवलं होतं सर्व लोकांनी, आणि तुम्ही पण तेच करताय। ही गोष्ट लक्षात ठेवा आनंद, आणि ही गोष्ट तेव्हा बोलायची
जेव्हा हा तुझ्या बहिणीला सोडून जाईल. हो आणि सासरेबो, गंगाताईच्या नवऱ्याने पण तिला सोडलं होतं ना, त्याचप्रकारे मी पण या मंजुळाला सोडून देईन. आणि ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या बहिणीला सांभाळताय ना, मंजुळाला पण तसंच सांभाळा. आणि पुरुष जात अजून करू पण काय शकत, सोडून पळूनच जाऊ शकत ना. आज चेन सोडून द्याल तर उद्या काहीतरी दुसरं पाहण बनवल, कारण ज्याला सोडून जायचं नसतं ना तो कधीच सोडून जात नाही. आणि ज्याला सोडून जायचं असत ना त्याच्यासाठी तुम्ही काही पण करा, कितीही जीव ओतून टाका, तो तर सोडूनच जाईल. फुलिया, चांगलं बोललीस, पण आता भाषणाची वेळ नाहीये. आता तर वेळ आहे हे बघण्याची की भीमराव आपल्या बहिणीसाठी हातगाडी चालवणार की नाही. नाही वाटणार माझा भाऊ हातगाडी. जोशीजी, जी हातगाडी तुमच्या काकांनी आणली होती ना, ती गाडी आता चाळीच्या बाहेर गेलीय, तुम्ही पण जाऊ शकता. बघतो तुम्हा सगळ्यांना, निघूया काका. बाबा, आम्ही मंजुळाचे हाल गंगाताईसारखे होऊ देणार नाही. हो बाबा, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा गंगाताई होती तेव्हा जबाबदारी घेणारे तुम्ही एकटे होते, आता तसं नाहीये. तुमच्या साथीला तुमचे दोन तरुण मुलं आहेत आणि एक दोस्त पण. हा दोस्त तुमच्या सुख दुःखात होता आहे आणि रामजी नेहमीच राहील. बघ, चल रामजी कामावर जाऊया, आणि तिथून हॉस्पिटल मध्ये पण जायचंय पंडितजींच्या मुलीला बघण्यासाठी. येतो रे पोरा. ऐक, हे घ्या भीम, मी आपण कामाला जातो. मे आय कम इन सर? भीमराव, तर कुठे काम मिळालं तुला? नाही मिळालं सर. केळुस्कर गुरुजींना तर पूर्ण विश्वास होता की तुला कोणीही कामावर ठेवून घेईल. काम मिळालं नाही कारण मी शोधलंच नाही. मी विचार केला तर मला वाटलं की विकल्पांच्या शोधात अनेक वेळा इरादा कमजोर पडतो, म्हणून पुन्हा तुमच्याकडेच काम मागायला आलोय. जर तुम्ही कामावर ठेवलं तर ठीक आहे, नाही ठेवलं तर उद्या परत येईन. उद्या पण नाही ठेवलं तर पुन्हा येईन, रोज येईन. आऊंच्या विरोधात केस लढवशील? काय चाललंय हे? कोण आहात तुम्ही लोक? काय 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 करता काय तुम्ही? बाजूला हटव याला. चाल तिकडे,
गप्प हिता उभारा, समजलं? भाऊच्या विरोधात केस लावशील? हो लढेन। मरायचंय तुला? मी तुझ्या धमक्यांना घाबरणारा नाहीये। ए जेवढं समजावतोय तेवढं समजून घे, नाही तर हाड काडे एक करीन, समजला? काही पण कर, मी मागे हटणारा नाहीये। बघ, तुला केस माग घ्यावंच लागणार, नाहीतर मारण्यासाठी तयार होऊन जा। ऐका ना, दूर 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 ठेवा, मला तुमच्याशी काही काही घेणं देणं नाहीये। मी या इथे तुमच्या खूप आधी येऊन थांबलोय, माझं काम आहे त्यांच्याकडे, माझी केस आहे ह्यांच्याकडे, पण बेल नाही करून देत आहे, पैसे पण घेऊन ठेवले आहेत। बघत काय बसलात बॅरिस्टर साहेब, बोला कधी होणार बेल, सांगा। हे 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 बघा, हे वाचा, हे हे घ्या, हे सगळं वाचा आणि सांगा बेल कधीपर्यंत होईल। वाचा ना, सांगा बेल कधीपर्यंत होईल, नाहीतर दुसऱ्या बॅरिस्टरकडे जाईन मी आता। तुम्ही सांगा मी कोणाकडे जायचं आहे, नाहीतर तुम्हीच चला माझ्यासोबत आणि सांगून द्या तुमच्याकडनं ही केस हँडल नाही होते, नाहीतर माझे पैसे तरी परत करा। हे बघा, तुम्ही लोक आत्ता आलेलात आणि तसंही वाटतंय की तुम्ही खाऊन पिऊन आला असाल, परंतु मी उपाशी आहे, मी काही खाल्लेलं नाही, माझं याची बकबक बंद कर रे, हटवायला इथून चल बाहेर, चल निक। अहो ऐका तर, मला बॅरिस्टर साहेबांशी एक वेळ बोलू द्या तुम्ही। अहो सोडा मला, चल म्हटलं ना, मस्ती बडबड करतोय। बघ बोल, आम्ही शेवटचा समजवतोय, केस मागे घेणार की नाही बोल। नाही नाही घेणार। सर सर ऐका ना, माझ्यासोबत लवकर चला ना, खूप महत्वाचं काम आहे। कुठे? चला ना सर, रस्त्यात सांगतो, पैसे तुला येऊन देतो। मावशी, समजतच नाहीये मी काय करू। आई तर पहिल्यापासूनच माझ्यावर चिडून चिडून असायच्या, पण आता तर लक्ष्मीताई पण आईसारखंच वागायला लागल्यात। मी अजून त्यांना काही सांगितलं नाहीये, पण असं कितीच चालायचं। रमा, बांबूंच्या पट्ट्या जर वाकल्या नाहीत तर त्यांच्यापासून कधी कुठली सुंदर टोपली नाही बनू शकत। जीवन सुद्धा असंच आहे, त्याच्यात लवचिकता लागते। जीजाबाई आणि लक्ष्मी तुला दडपण्याचा प्रयत्न करतील, पण जरुरी नाही की प्रत्येक वेळी त्यांच्या विरोधात आवाज उचललाच पाहिजे। आणि तुझ्यासोबत तर परिस्थितीही दुसरी आहे। रमा, तू भीमची बायको आहेस आणि भीमची बायको होणं सोपं नाही आहे। आणि भीमसारख्या व्यक्तीच्या घडण्यात त्याच्या पत्नीचा तप, त्याग, सहनशीलता आणि बलिदानाचं खूप मोठा हात असेल। बघ, मला जे वाटतं ते मी सांगितलं तुला। खरं बोलले मावशी तुम्ही, ह्यांची बायको होणं सोपं नाहीये। आणि ही रमा, हे अवघड काम बी करण। मावशी, आज जर माझी आई असती ना, एकदम तुमच्यासारखंच समजावलं असतं।